आई बनणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्नच असतं. पण आजकाल कित्येक दाम्पत्य असे आहेत की ज्यांना आईबाबा होण्याचं स्वप्न हे पूर्ण करता येत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे हे वाढतं वंध्यत्व. वंध्यत्व म्हणजे काय? वंध्यत्व म्हणजे जेव्हा एक वर्ष ते बिना काही प्रोटेक्शन जर संबंध ठेवत आहे आणि दिवस जात नाही आहे तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. वंध्यत्व आजकालच्या पिढीत का वाढलं आहे याची कारणं बरीच आहेत. एक तर लेट मॅरेजेस म्हणजे उशिरा लग्न होतं आहे. त्याच्यानंतर करिअरच्या मागे धावण्यामागे इतकं स्ट्रेसफुल लाईफ झालं आहे की लवकर आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे हेच लवकर पहिले निश्चित होत नाही. त्याऐवजी PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, एंडोमेट्रिओसिस, अनुप्लॉयडी हे सगळ्या गोष्टीमुळे जे बीजांड्याची क्वालिटी आहे ती कमीत कमी होत चालली आहे. आणि पुरुषांमध्येही स्ट्रेसमुळे त्यांचं असणारे पुरुष बीज ह्याची क्वालिटीही कमी होत चालली आहे. त्यामुळे नैसर्गिक दिवस जाण्याची प्रक्रिया हे दिवसेंदिवस आपण बघतोय की हे खालवत चालली आहे. तर याच्यासाठी बऱ्याच काही ट्रीटमेंट्स आहेत. जेव्हा एक वर्ष जर आपण प्रयत्न करतो आणि मूल होत नाही आहे तर माझ्या मते डॉक्टरांकडे जाऊन दोघांचं म्हणजे फीमेल पार्टनर अँड मेल पार्टनर दोघांचं चेकअप करून घ्यावं लागतं. फीमेल पार्टनरचं रुटीन एक अल्ट्रासाऊंड ज्याच्यामध्ये गर्भाशयाची पिशवी, दोन्ही अंडाशय कसे ते बघितलं जातं आणि पुरुषांचं धातू म्हणजे वीर्य हे चेक केलं जातं आणि त्याच्यामध्ये पुरुष बीजची मात्रा किती आहे, त्याची हालचाल किती आहे ते बेसिक बघितलं जातं. हे झाल्यानंतर एक ट्यूब टेस्टिंग असते ज्याच्या जे आपण आयदर HSG म्हणजे एक एक्सरे प्रकारचा असतो ज्याच्यामध्ये आपण खालनं औषध सोडतो आणि दोन्ही नळ्यांमध्ये जर औषध बाहेर आलं असेल तर त्याला आपण HSG म्हणजे दोन्ही ट्यूब्स पेटंट आहेत असं हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी असं म्हणतो. त्याच्याऐवजी एक डायग्नॉस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे की एक छोटंसं ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये भूल दिली जाते आणि खालनं आपण वरनं एक दुर्बीण टाकतो ज्याला आपण लॅप्रोस्कोप म्हणतो आणि खालनं आपण एक दुर्बीण टाकतो ज्याला आपण हिस्ट्रोस्कोप म्हणतो आणि गर्भाशय आतलं अस्तर दोन्ही नळ्यांचे ओपनिंग्स हे सगळं हिस्ट्रोस्कोपीद्वारे बघितलं जातं आणि लॅप्रोस्कोपीमध्ये दोन्ही अंडाशय, दोन्ही नळ्या आणि गर्भाशयाची पिशवी कशी आहे ते बघितलं जातं. याच्यामध्ये जर अंडाशयामध्ये खूप सारे पाण्याच्या छोटे छोटे गाठी असतील ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो ते असतील तर त्याला ड्रिलिंगही केलं जाऊ शकतं. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.